वळूयात पुढच्या बातमीकडे। गेल्या 3-4 दिवसात महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला। राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथीची चर्चा सुरू आहे। 2024 निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडींचा नेमका अर्थ काय, त्यामागे भाजपची नेमकी खेळी काय, पाहूयात हा रिपोर्ट। 2024 लोकसभेसाठी ऑपरेशन लोटस, महाविकास आघाडीच्या धसक्यानं फोडाफोडी सीजन 2, काँग्रेस आणि राष्ट्रवादी फोडून भाजप सत्ता टिकवणार, महाविकास आघाडीच्या सभांना होणारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी, उद्धव ठाकरेंबद्दल वाढत चाललेली सहानुभूती, विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेली पीछेहाट, अशा परिस्थितीत काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणं भाजपसाठी धोक्याचं ठरण्याची शक्यता आहे। यासाठीच राज्यात सुरू झाली आहे ऑपरेशन लोटसची चर्चा। महाविकास आघाडीमध्ये उत्तिष्ट निर्माण करायचा किंवा महाविकास आघाडीचं काही गट फोडायचा प्रयत्न वेगानं प्रयत्न शिंदे फडणवीस सरकारचा चालला आहे, त्यामुळे कुठेतरी भागदाड पडतंय का, कुठेतरी आपल्याला सुरत गुवाहाटी प्लॅन इथे करता येईल का, कुठं ऑपरेशन कमळ करता येईल, त्याचा प्रयत्न चाललेला आहे, त्यामध्ये खऱ्या खोट्या बातम्या पेरायचं चाललेलं आहे। 2019 लोकसभा निवडणुकीत 48 पैकी भाजपनं 23 जागा जिंकल्या होत्या। शिवसेना 18, राष्ट्रवादी 4, तर काँग्रेसनं अवघी 1 जागा जिंकली होती। मोदी लाटेत सलग 2 निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाची पुनरावृत्ती करण्याचं मोठं आव्हान यावेळी भाजपसमोर आहे। भाजपनं नुकत्याच केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार लोकसभा निवडणुकीत 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 33 जागा मिळतील असा अंदाज आहे। जास्तीत जास्त जागा मिळवायच्या असतील तर महाविकास आघाडीची एकजूट मोडणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच राज्यातली सत्ता हातात राहणं गरजेचं आहे। ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही आहे, विश्वास मोदीजींचा आणि देवेंद्रजीवर आहे आणि त्यामुळं काही ऑपरेशन वगैरे आम्हाला करायची गरज पडत नाही, आम्ही काय ऑपरेशन करतही नाही। ज्यांना विश्वास वाटतो की या देशाचं कोण चांगलं करू शकतं, या देशाला पुढं कोण नेऊ शकतं, या महाराष्ट्राला क्रमांक 1 वर कोण आणू शकतं, अशा वेळी जेव्हा विश्वास तयार होतो तेव्हा पक्षप्रवेश होतात, पक्षामध्ये लोक येतात आणि त्यामुळं आम्हाला मिशन विषयाची गरज पडत नाही। 2019 भाजपनं उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 62 जागा, पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 18 जागा, बिहारमध्ये 40 पैकी 17 जागा, तर मध्य प्रदेशमध्ये 29 पैकी 28 जागा, कर्नाटकात 28 पैकी 25 जागा, गुजरातमध्ये 26 पैकी 26 जागा, तर राजस्थानात 25 पैकी 24 जागा आणि हरियाणात 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या। जी अस्तित्वात असलेली महाविकास आघाडी त्याला रेक करणं म्हणजे त्याला ब्रेक करणं, त्याच्यात हा विसंवाद घडवून आणणं की आणि सतत एक संशयाचं वातावरण निर्माण करणं की बघा अजित पवार फुटू शकतो, तिकडे नेहमी अशोक चव्हाणांची बातमी चालवली जाते, त्यांच्यासकट एक 7-8 आमदार जाऊ शकतात, असं करत असताना अशा प्रकारची ज्याला म्हणतात ना की जोडा नाही तर फोडा ही रणनीती, आणि त्यांच्या दृष्टीने जोडा ही रणनीती, कारण त्यांना हे पाहिजेच आहे। 2024 यातल्या अनेक राज्यांमध्ये पुन्हा तितक्याच जागा मिळतील याची अजिबात शाश्वती भाजपला वाटत नाही आहे, त्यामुळे महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हातात असणं भाजपसाठी गरजेचं आहे। एकनाथ शिंदेंचं बंड घडवून उद्धव ठाकरेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न झाला खरा, पण बंडानंतर उद्धव ठाकरेंची लोकप्रियता वाढत असल्याचं चित्र आहे। याशिवाय शिंदे गटातले 16 आमदार अपात्र ठरले तर सत्ताही जाण्याची भीती आहे। सत्तेत परतण्यासाठी शिंदेंचा एकदा उपयोग झाला, पण आता सत्ता टिकवण्यासाठी अजित पवार हे संकटमोचक ठरू शकतील असा भाजपचा होर आहे। त्यामुळे 2024 लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ होण्याची चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।